अध्यक्ष एक नियम ची मी नोटीस दिली आहे काल सर्वोच्च न्यायालयाने ओबीसीच्या संदर्भात एक निर्णय दिलाय आणि अध्यक्ष महोदय आपण जर या ठिकाणी बघितलं तर एक प्रकारे ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात एक फार मोठा प्रश्न निर्माण झालाय मुळात या निर्णयामध्ये आता नुकत्या ज्या पाच जिल्हा परिषदा झाल्या या पाच जिल्हा परिषदेत ओबीसीचे जेवढे लोक निवडून आले त्या सगळ्यांना अध्यक्ष महोदय बेदखल करण्यात आलाय त्या सगळ्यांची निवडणूक कॅन्सल करण्यात आलेली आहे आणि पुन्हा नव्याने त्यांची निवडणूक घेण्याकरता सांगण्यात आलंय पण हे एवढ्या मर्यादित नाहीये उद्याच्या काळामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये आता प्रश्न निर्माण होणार आहे कारण अध्यक्ष महोदय या संदर्भात इम्पिरिकल डाटा नाही कमिशन तयार केलं नाही अशा अनेक गोष्टी सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्या आहेत त्यामुळे एकूणच ओबीसी रिझर्वेशनवर जे काही आमच्या इलेक्शन मध्ये ओबीसीला रिझर्वेशन आहे त्याच्यावर एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय आपण बघा याच्यामध्ये पॅरेग्राफ सहा जो आहे जजमेंटचा त्यात असं म्हटलंय की रूल ऑफ थंब इज टू ग्रँड प्रपोर्शनेट रिझर्वेशन आणि या संदर्भात मागच्या काळामध्ये आमचं सरकार असताना आम्ही एक ऑर्डिनन्स काढला होता आणि त्या ऑर्डिन्समध्ये कारण ही केस बरेच दिवसाची चालली होती त्या ऑर्डिन्समध्ये ज्यावेळेस असं लक्षात आलं की कोर्टाचं मत आहे की हा सत्तावीस टक्के थमरूल होऊ शकत नाही प्रपोर्शनेट करावं लागेल म्हणून आम्ही ऑर्डिनन्स काढला आणि ऑर्डिनन्स काढून प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशनच्या संदर्भातला ऑर्डिनन्स होता दुर्दैवाने सरकार आल्यानंतर तो ऑर्डिन्स लॅब्स करण्यात आला आणि त्याला कुठेही आपण कन्व्हर्ट केलं नाही याहीपेक्षा महत्वाचं काय आहे तर याच्यामध्ये आपण बघितलं तर कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं कारण जेव्हा या निवडणुका घेण्याला परवानगी दिली ती परवानगी कंडिशनल दिली होती आणि त्यावेळेस त्यांनी जी काही सुप्रीम कोर्टाचं जुनं जजमेंट आहे जयकृष्णनचं याच्यामध्ये जी टेस्ट सांगितली होती त्या टेस्ट प्रमाणे पुढची कारवाई करा असं सांगितलं होतं आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय होतं त्याच्यामध्ये कमिशन तयार करणं कमिशन तयार करणं आणि त्या कमिशनने जस्टिफाय करणं हे सगळ्यात महत्वाचं होतं आपण अध्यक्ष महोदय गेले पंधरा महिने म्हणजे या निवडणुका नागपूर धुळे नंदुरबार या निवडणुका झाल्या या निवडणुकांच्या वेळीच आपल्याला स्पष्टपणे सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की असं कमिशन तयार केलं पाहिजे तरच ओबीसीच्या निवडणुका जस्टिफायड होतील आपण अध्यक्ष महोदय पंधरा महिने काहीच केलं नाही काहीच केलं नाही आणि अध्यक्ष मोदय कमिशन आपण तयार केलं नाही आणि एवढंच नाही तर आपण हा जो निर्णय आहे सर्वोच्च न्यायालयाचा हा जर बघितला तर सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलंय की राज्य केवळ तारखा मागताय पुढचं काहीच करत नाहीये याच्यामध्ये अगदी स्पष्टपणे त्यांनी असं म्हटलंय वी देअर फॉर फेल टू अंडरस्टँड एस टू वाय द स्टेट गव्हर्नमेंट वॉन्ट फर्दर हिअरिंग ऑफ द मॅटर ऑन सच फ्लिम्झी अँड स्पेशियस ग्राउंड टू ऑब्झर्व्ह सोब्रायटी वी से नो मोर अध्यक्ष यात अजून गंभीर काय आहे यात गंभीर असं आहे की स्टेट गव्हर्मेंट हॅज फाईल्ड अ ट्वेंटी वन दे प्लेनली द रिझर्वेशन फिफ्टी पर्सेंट इन सम जिल्हा परिषद म्हणजे आपण अध्यक्ष मोह प्रयत्नच नाही केला आपणच एफिडेव्हिट दाखल केलं की हो काही जिल्हा परिषदांमध्ये आमचं रिझर्वेशन पन्नास टक्क्याच्या वर गेलाय ते तुम्ही कमी करून टाका एकीकडे मराठा रिझर्वेशन करता अध्यक्ष मोदय आपण लढतोय पन्नास टक्क्याच्या वरच्या करता आपण त्या ठिकाणी लढतोय आणि या ठिकाणी मात्र अध्यक्ष मोदय आपण कुठली अशी लढाईच केली नाही आपण प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशनच्या संदर्भातला त्या ठिकाणी गोष्ट इनवोक देखील केली नाही आणि म्हणून अध्यक्ष मोदय आज ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातला हा जो निर्णय आला आणि ह्या पाच आणि पाच पुरतो मर्यादित नाही आहे भविष्यातल्या सगळ्याला आता तो लागू आहे आणि हे तर पाच रिट्रोस्पेक्टिव्हली लागू झाले आहेत की जिथल्या सगळ्या ओबीसी सीट निवडून आलेल्या बरखास्त झाले आहेत अध्यक्ष महोदय ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात एक मोठा प्रश्न निर्माण झालाय आणि इम्पेरिकल डाटाच्या संदर्भात अतिशय अध्यक्ष महोदय क्लिअर जजमेंट आहेत म्हणजे आपण ठीक आहे आम्ही ज्यावेळेस होतो आम्ही देखील कोर्टाला सांगितलं होतं की के, आम्ही केंद्र सरकारला दोन हजार अकराचा चा सेन्सस मागू आणि त्याच्यावरती नियमाला तारीख दिली होती त्यानंतर आम्ही सातत्याने विषय मांडून ती स्थगिती येऊ दिली नाही अध्यक्ष महोदय पण इम्पेरिकल डाटाचा अर्थ एवढाच आहे की राज्य सरकारने कमिशन तयार करून त्या कमिशनने डेटा तयार करायचा आणि तो डेटा जस्टिफाय करायचा आम्ही कमिशनही तयार केलं नाही ज्याप्रमाणे तमिळनाडूने स्वत इम्पेरिकल डाटा तयार केला ज्या प्रकारे मराठा रिझर्वेशन करता आपण इम्पेरिकल डाटा तयार केला त्याच प्रकारचा एम्पेरिकल डाटा आपल्याला या ठिकाणी तयार करायला हवा होता पण तो आपण केला नाही आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय केवळ आणि केवळ सरकारने दुर्लक्ष केलेले अध्यक्ष महोदय या संदर्भात म्हणजे आमचे मंत्री ओबीसीच्या संदर्भात मोर्चा कडायला पुढे आहेत पण अध्यक्ष महोदय जेव्हा ही केस चालली आहे या केसकडे मात्र लक्ष द्यायला कोणी तयार नाही एवढा मोठा निर्णय अध्यक्ष महोदय ओबीसीच्या संदर्भात येतो आणि कुठली कारवाई होत नाही माझी या संदर्भात अध्यक्ष महोदय विनंती आहे पहिलं तात्काळ या संदर्भात सरकारने निवेदन केलं पाहिजे दुसरं पंधरा दिवसात या निवडणुका घ्या असं सांगितलंय हे जे अध्यक्ष महोदय जेवढे ओबीसीच्या जागा त्यांनी खारीज केल्या त्यात नव्याने रिझर्वेशन टाकून आणि ते आतमध्ये आणून तेवढ्या सीट कमी करून अध्यक्ष महोदय पुन्हा नव्याने हे करा म्हणजे त्याला ओपनच्या सीट्स धरून त्या ठिकाणी नव्याने इलेक्शन घ्या अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं अध्यक्ष महोदय आणि म्हणून माझी विनंती आहे की तात्काळ आपण या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयामध्ये रिव्ह्यू पिटिशन दाखल केली पाहिजे किमान कोरोनाचं कारण सांगून याच्यावर स्थगिती मिळवली पाहिजे तात्काळ एक कमिशन तयार केलं पाहिजे त्या कमिशनच्या माध्यमातून एम्परिकल डाटा तयार करून अध्यक्ष महोदय या ठिकाणी हे संपूर्ण रिझर्वेशन जे ओबीसीचं आहे हे जस्टिफाय आम्ही केलं पाहिजे अन्यथा अध्यक्ष महोदय राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात एक उद्रेक तयार होईल अध्यक्ष महोदय आणि या संदर्भात ज्या लोकांनी याच्याकडे दुर्लक्ष केलंय त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे अशी माझी मागणी अध्यक्ष महोदय या संदर्भात तात्काळ सरकारच्या वतीनं निवेदन झालं पाहिजे अशी आमची अपेक्षा मोदय अध्यक्ष मोदय आम्हाला या प्रश्नावर कुठे राजकारण करायचं नाही हा ओबीसीचा प्रश्न आहे दादा हा प्रश्न अजून महत्वाचा या करताय जयकुमार जे, जे मांडायचा प्रयत्न करताय धुळे आणि नंदुरबार मध्ये आपल्या कायद्यात आपण असं म्हटलं होतं की जिथे पन्नास टक्के एस सी एस टीचं रिझर्वेशन झालं तिथे उरलेल्या पन्नास टक्क्यात सत्तावीस टक्के ओबीसीला मिळायचं आता ला ते स्ट्राईक डाऊन केलाय का त्यामुळे आता अशा ठिकाणी ओबीसी एकही सीट एकही सीट जिथे पेसा आहे किंवा पार्शली अध्यक्ष लागू आहे किंवा शेड्युल्ड पार्शल एरिया आहेत अशा ठिकाणी अनेक ठिकाणी आता एकही सीट ओबीसी ला राहणार नाही त्यामुळे गंभीर प्रश्न आहे आम्ही जरूर आपला साथ द्यायला तयार आहोत आपण बैठक बोलवा त्या बैठकीच्या माध्यमातून आपण हा प्रश्न ऐरणीवर घेऊन सोडवला पाहिजे आणि माझी विनंती त्याही वेळेस राहणार आहे की याच्यात कुठेतरी दुर्लक्ष झालेलं आहे लक्ष देण्यात आलं नाही कारण आपण आपण एफिडेव्हिट ठेऊन कन्सिड केलाय की हो चालत आहे म्हणून आपण बघा आपलं ऍफिडेव्हिट आपण जस्टिफाय जसं आपण मराठा आरक्षणात जस्टिफाय करतोय की नाही पन्नास टक्क्याच्या वरच बरोबर आहे आमचं कारण आमच्याकडे अशी परिस्थिती आहे तसं शेड्यूल एरियात तर आपलं वाचूच शकलं असतं कारण इंदिरा सहानीचं जे जजमेंट आहे त्याच्यामध्ये शेड्यूल एरियामध्ये पन्नास टक्क्याच्या वर जाताच येतं पण तेही मांडण्यात आलेलं नाही त्यामुळे शेड्यूल एरियात देखील आपल्याला फटका पडलाय म्हणून माझी विनंती आहे की आपण आम्हाला सोबत घ्या आम्ही पूर्ण आपली साथ देऊ पण कसंही करून आपण हे ओबीसीचं रिझर्वेशन वाचवलंच पाहिजे ही माझी विनंती आहे